Morning all. In this lecture, we will start our next types of audit, concurrent audit. So, kaya hai bagya apan concurrent audit. It is a system of audit which is the prevent in a large bank. It is an examination which is counterpartant with the occurrence of transaction or examination which is carried out at the earlier. So the objective of this audit is to important is to comply with the system and procedure of the bank. So थोडक्यात लक्षात ठेवायचं, concurrent audit is related to the bank. Okay, जिथे बँकेचं audit होतं तिथे, आणि स्पेशली लार्ज बँक. ओके, सो लार्ज बँक आपण अंडरलाईन करू. देन द Well, with the system and procedure of the bank to conduct substantive verification in the key area. जिथे बँकेचे जे key areas आहेत ते आपण काय करतोय, ते concurrent audit च्या अंडर चेक करतो. To reduce the time gap between the transaction and verification. To reduce the time gap between the transaction and its verification. To prevent fraud. जे काही ऍज युजुअल जसं म्हणतो आपण ऑडिटचे ऑब्जेक्टिव्ह आहे टू एरर फाइंड आउट करणे किंवा फ्रॉड फाइंड आउट करणे. मग हे कोणत्याही टाईपचं असू दे, बँकेचं असू दे किंवा इव्हन एखाद्या इन्स्टिट्यूशनचं जरी असेल, तरी तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे क्वेश्चन किंवा हा पॉइंट येऊ शकतो. टू प्रिव्हेंट एरर अँड फ्रॉड. टू अपग्रेड वर्किंग ऑफ द ब्रँच. ओके, वर्किंग ऑफ द ब्रँच जे काही आहे ते आपण काय करू शकतो, इथे अपग्रेड करू शकतो विथ द हेल्प ऑफ कनकरंट ऑडिट. टू कम्पेल विथ द आरबीआय अँड गव्हर्नमेंट गाईडलाईन. गव्हर्नमेंटच्या आरबीआयच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या कम्पेल करणे. टू आयडेंटिफाय एरिया विच रिक्वायर अर्जंट करेक्टिव्ह ऍक्शन. आणि ज्या काही अर्जंट करेक्टिव्ह ऍक्शन आहेत हे घेणं. सो दीज आर सम ऑब्जेक्टिव्ह ऑफ कनकरंट ऑडिट. नेक्स्ट, स्कोप ऑफ कनकरंट ऑडिट. Checking daily cash transaction with the special reference to abnormal receipt and payment if any. म्हणजे इथे आपण काय करतो, तर जे सॉरी डेली चेक ट्रान्झॅक्शन आहे ते आपण इथे चेक करतो. ओके, इन्शुरिंग अप्रोप्रिएट अकाउंटिंग ऑफ कॅश रिसिप्ट अँड कॅश पेमेंट. इन्शुरिंग अप्रोप्रिएट अकाउंटिंग ऑफ कॅश रिसिप्ट अँड कॅश पेमेंट. आता बँकेचं आहे म्हटल्यानंतर ऑब्विसली कुठे जास्त कॉन्सन्ट्रेट असणार आहे, जिथे कॅश, जिथे रिसिप्ट आहे, जिथे व्हेरिफिकेशन करावं लागतं, त्याच्यावरती ह्या ऑडिटच्या अंडर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. व्हेरीफाईंग द परचेस अँड सेल्स इन्व्हेस्टमेंट अँड दॅट दे आर विथ अ पॉवर ऑफ द सेंट्रल ऑफिस. ओके, सो व्हेरीफाईंग द परचेसेस अँड सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. जसं म्हणतो आपण एखादा अकाउंट चेक करायचा आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ व्हेरिफिकेशन, राईट. सो त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट आहेत, व्हाउचर आहे, पॉवर आहे, ह्या गोष्टी आपण क्रॉस व्हेरीफाय करतो. सो व्हेरिफिकेशन ऑफ द परचेस अँड सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड दे आर विद इन द पॉवर ऑफ द सेंट्रल ऑफिस. नेक्स्ट इज व्हेरिफिकेशन इन्शुरिंग अप्रोप्रिएट अकाउंटिंग ऑफ कॅश रिसिप्ट अँड पेमेंट, व्हेरिफिकेशन ऑफ परचेस, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. देन फोर्थ पॉइंट, व्हेरिफिकेशन व्हेरीफाईंग दॅट ऍडव्हान्स अँड अकॉर्डन्स विथ द गाईडलाईन ऑफ सेंट्रल बँक. ओके, ह्या सुद्धा गोष्टी आपण काय करतो इथे व्हेरीफाय करणार. ओके, सो व्हेरीफायच्या अंडर कोणते कोणते पॉईंट येतात हे बघा. व्हेरिफिकेशन ऑफ परचेस सेल इन्व्हेस्टमेंट, व्हेरिफिकेशन ऑफ अकॉर्डन्स विथ द गाईडलाईन, verification of stock declaration of statement and verification of timely reconciliation and confirmation of account as it is limited tari sadhe. So concurrent audit madhe काय लक्षात ठेवाल, concurrent audit is relating to the bank. Okay, bankeshi related आहे, आणि तिथे आपण काय verify करतो, to find out error and fraud, then to check the daily transaction regarding cash receipt, टू व्हेरीफाय गाईडलाईन इश्यू ज्या आहेत त्या फॉलो करत आहेत की नाही कंपनी हे चेक करतो आपण, टू व्हेरीफाय रिकन्सिलेशन स्टेटमेंट एक्सेट्रा. इज इट क्लिअर?
बैलेंस शीट ऑडिट बघूया आपण आता. बैलेंस शीट ऑडिट इज एन अमेरिकन टर्म विच मीन्स वेरिफिकेशन ऑफ द आयटम अपियरिंग इन द बैलेंस शीट. ओके, बैलेंस शीट मध्ये जे अपियरिंग आयटम आहेत त्यांचं वेरिफिकेशन करण्याचं काम बैलेंस शीट ऑडिटच्या अंडर केलं जातं. मग आता बॅलन्स शीट मध्ये कोणते आयटम असणार आहेत अपियरिंग? फॉर एक्झाम्पल कॅपिटल आहे, फॉर एक्झाम्पल लोन आहे, लोन मध्ये सिक्युअर्ड लोन आहे, अनसिक्युअर्ड लोन आहे, आउटस्टँडिंग काही एक्सपेन्सेस असणार आहेत लायबिलिटीला, असेट मध्ये असणार आहे फिक्स्ड असेट, त्याच्यानंतर असेल इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर असेल करंट असेट. ओके, सो हे जे अपियरिंग आयटम आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम बॅलन्स शीट ऑडिटच्या अंडर केलं जातं. So it includes verification and valuation of assets and liability appearing in the balance sheet. मग फक्त verify करतो का आपण? नाही, त्याचं valuation सुद्धा आपण इथे find out करतो appearing in the balance sheet. So profit and loss account is not a given much important in this type of audit. हे लक्षात ठेवा. Balance sheet म्हटल्यानंतर तुम्हाला wording वरूनच लक्षात येईल इथे जस्ट आपण फक्त कॉन्सन्ट्रेट करतोय बॅलन्स शीट वर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट डझंट मॅटर, ट्रेड देन त्याच्यानंतर आपण जर्नल एंट्री नाही बघत आहे, लेजर अकाउंट नाही बघत आहे, फक्त आपण इथे बॅलन्स शीट वरती कॉन्सन्ट्रेट करतो. अँड व्हेरीफाय अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. बॅलन्स शीट ऑडिट इज ऑल्सो रेफर्ड ऍज द लिमिटेड ऑडिट. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला हा रिपीट झालेला पॉइंट आहे. बॅलन्स शीट ऑडिटला काय म्हटलेलं आहे? लिमिटेड ऑडिट. वाय का म्हटलं असेल लिमिटेड ऑडिट? कॉन्सन्ट्रेट करणार आहे म्हणजे ते बाकी कुठल्या अकाउंटला प्रेफरन्स देत आहेत का? प्रॉफिटला इम्पॉर्टन्स देत आहेत का? ते कॅशला इम्पॉर्टन्स देत आहेत का? नाही, फक्त ते असेट आणि असेट अँड लायबिलिटीचं व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन करतात. दॅट्स वाय दिस इज द लिमिटेड ऑडिट. इन दिस टाइप्स ऑफ ऑडिट द बॅलन्स शीट अकाउंट आर व्हेरीफाय and tests are imposed only on those items in profit and loss account which are directly related to asset such as depreciation, repairs, bad debts, etc. मग त्यांनी सांगितले तुम्ही प्रॉफिट अँड लॉस ला एक क्रॉस व्हेरीफाय करता, पण कशासाठी? जिथे सेकंड डिफेक्ट गेलेले आहेत बॅलन्स शीटची, म्हणजे डेप्रिसिएशनच आपल्याला माहिती आहे की सेकंड इफेक्ट हा कुठे असतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे. रिपेअर्स काही आपण मेन्शन केलेले असतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बॅड डेटच्या एंट्री आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. तर याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी आपण बघू शकतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बट बाकी एक्सपेन्सेस आपण चेक नाही करत. प्रोसिजर बघूया आपण. प्रोसिजर टू कंडक्ट बॅलन्स शीट ऑडिट. बिफोर कमेन्सिंग द ऑडिट, before commencing the audit, see that the system of internal control is effective and qualified staff is appointed. It's very important. जेव्हा तुम्ही एखाद्या लिमिटेड गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करत आहात, दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन इंटरनल सिस्टीम. जसं आपण नेहमीच सांगतो, इंटरनल सिस्टीम स्ट्रॉंग असेल दॅट टाइम वी विल चूज अ सॅम्पलिंग मेथड. इंटरनल सिस्टीम वीक असेल दॅट टाइम वी विल चूज और चेक ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे सगळा मॅटर फिरून कुठे येणार आहे? तुमच्या इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरती. मग हे जे लिमिटेड ऑडिट आहे हे जेव्हा तुम्ही करत आहात तेव्हा तुम्हाला पहिली कॉन्सन्ट्रेशन कुठे करावं लागेल? इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरती. ओके, आणि इंटरनल कंट्रोल सिस्टीम किंवा तुम्ही क्वालिफाईड स्टाफ अपॉइंट केलेला आहे का ह्या गोष्टी चेक करा. सेकंड, एक्झामाइन द मिनिट्स बुक अँड कन्सिडर those item which have bearing on final account. ओके, माय नोट्स बुक असेल, मिनिट्स बुक असेल, किंवा मीटिंग झाल्यानंतर जे हेड आपण म्हणतो ना मिनिट्स बुक आपण मेंटेन करतो, ते बुक्स आपण इथे चेक करणार. एक्झामाइन द मिनिट्स बुक अँड कन्सिडर दोज आयटम विच हॅव बिअरिंग ऑन द फायनल अकाउंट. मग फायनल अकाउंटला काही बिअर करावं लागलेलं आहे का? ते आयटम सुद्धा आपण ते बघतो. थर्ड पॉइंट, कम्पेरिंग compare the profit and loss account and the balance sheet of the current year with that previous year and find out the material difference.
आता इथे आपण थोडक्यात काय करतो, हियर वी कंपेयर द लास्ट इयर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड करंट इयर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड करंट इयर बॅलन्स शीट. वाय हे कम्पॅरिझन मागचं इंटेन्शन काय आहे? तर मटेरियल आयटम काही मिस झालेले नाहीयेत ना? जे लास्ट इयरला मटेरियल आयटम इम्पॉर्टंट वाटत होते तुम्हाला, ते ह्याच वर्षी वाटतायत का? यासाठी आपण हे कम्पॅरिझन करू. दे कम्पेअर द इन्क्रीज अँड डिक्रीज इन इच आयटम अपेअरिंग इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स. ओके, कम्पेअर द इन्क्रीज अँड डिक्रीज ऑफ इच अपेअरिंग आयटम इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स. जसं म्हणतो आपण, असेटची व्हॅल्यू ही इन्क्रीज होते का? नाही, असेटची व्हॅल्यू ही डिक्रीज होते. आता डिपेंड्स ऑन असेट. जसं आपण म्हणतो, एखादी मशीनरी आहे, त्या मशीनरीची व्हॅल्यू ही रिड्यूस होते. एखादी लँड आहे, त्या लँडची व्हॅल्यू रिड्यूस होते का? नाही, लँडची व्हॅल्यू ऑलवेज इन्क्रीज होत असते. राईट, सो इथे आपण कम्पेअर करतो, कम्पेअर द इन्क्रीज अँड डिक्रीज ऑफ इच आयटम अपेअरिंग इन द बॅलन्स शीट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट, इन्व्हेस्टिगेट इन टू द कॉज ऑफ एनी व्हेरिएशन इन ग्रॉस प्रॉफिट, कन्सिडर द व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. म्हणजे एक थोडक्यात जर तुम्ही विचार केला तर बॅलन्स शीट वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय, पण बॅलन्स शीट मधल्या ज्या आयटमचं रिफ्लेक्शन दुसऱ्या अकाउंटला होत आहे ना, त्या अकाउंटला तुम्ही इम्पॉर्टन्स देताय फक्त तेवढ्यासाठीच. आता ट्रेडिंग अकाउंटला तिथे सांगितलंय काय, इन्व्हेस्टिगेट इन टू द कॉज ऑफ एनी व्हेरिएशन इन ग्रॉस प्रॉफिट अँड कन्सिडर द व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. जसं माहिती आपल्याला स्टॉकचे दोन इम्पॅक्ट होतात, इफेक्ट होतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीट असेट मध्ये आपण स्टॉक दाखवतो, क्लोजिंग स्टॉक. दॅट्स वाय हियर वी चेक ट्रेडिंग अकाउंट रिलेटिंग टू ओनली स्टॉक. इकडे जो स्टॉक दिसतोय तितका स्टॉक ट्रेडिंगला दिसतोय का? एवढंच चेक करणार आपण. मग तो ग्रॉस प्रॉफिट असं आहे, वेजेस इतकं दिसतंय, डझंट मॅटर, त्या गोष्टी आपल्याशी महत्वाच्या नाही. नेक्स्ट, एक्झामाइन रिकन्सिलिएशन मटेरियल कंझ्युम अँड स्टॉक. ओके, रिकन्सिलिएशन स्टेटमेंट पण आपण काय करणार इथे, एक्झामाइन करणार बिकॉज ऑफ मटेरियल आयटम अँड स्टॉकशी रिलेटेड असणार आहे. दॅट्स जे स्टॉकशी रिलेटेड आहे, जे असेट्सशी रिलेटेड आहे, ह्या गोष्टीसाठी आपण अदर जे अकाउंट आहेत ते चेक करतो, एक्झामाइन करतो. नेक्स्ट, एक्झामाइन द डिटेल ऑफ मटेरियल कंझ्युम अँड फाइंड आउट द रेशियो ऑफ प्रोडक्शन. आता हे कशाशी बरं रिलेटेड आहे, एक्झामाइन द डिटेल ऑफ मटेरियल कंझ्युम अँड फाइंड आउट इट्स रेशियो ऑफ प्रोडक्शन. म्हणजेच वी वेर ऑलरेडी लर्न इन सेमिस्टर नंबर फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट तुम्ही लर्न केलं. त्यामध्ये आपण मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करतो, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट करतो, आणि त्याचं कुठेतरी त्या व्हॅल्यूचं रिफ्लेक्शन तुमच्या फायनल अकाउंटला दिसतं. दॅट्स वाय हियर वी एक्झामाइन मटेरियल कन्झ्युम अँड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. वाय हे तुमच्या फक्त लक्षात आलं पाहिजे की ते का आपण चेक करतोय, कारण त्याचं रिफ्लेक्शन हे फायनल अकाउंटला होणार आहे. दॅट्स दे फाइंड आउट वेदर देर आर एनी चेंजेस इन डेप्रिसिएशन अँड सी इट्स इफेक्ट ऑन द प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स. ओके, फाइंड आउट वेदर देर इज एनी चेंज इन द डेप्रिसिएशन. चेंज इन द डेप्रिसिएशन म्हणजे काय? डेप्रिसिएशनच्या मेथड आहेत, यु नो, डेप्रिसिएशनच्या डिमिनिशिंग मेथड आहेत, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहेत. तर तुम्ही कोणती मेथड युज केली? फॉर एक्झाम्पल, तुम्ही लास्ट इयरला डिमिनिशिंग युज केली होती, ह्या वर्षी तुम्ही फिक्स मेथड युज करताय. तर अशी जर काही चेंजेस असतील तरी सुद्धा तुम्ही ते चेक करताय. सो फाइंड आउट वेदर देर इज एनी चेंज इन डेप्रिसिएशन अँड सी इट इफेक्ट्स ऑन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. कारण डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट होतात, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होतो डेप्रिसिएशनचा इफेक्ट, आणि सेकंड इफेक्ट असेटमध्ये होतो. दॅट्स वाय आपण इथे ते चेक करणार आहोत. नेक्स्ट, इन्व्हेस्टिगेट इन टू द आयटम ऑफ नॉन रिकरिंग नेचर अँड सी दॅट प्रॉफिट अँड लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट इज प्रॉपरली असर्टेन. ओके, सो एखादी फिक्स्ड असेट आहे,
फॉर एग्जांपल मशीनरी आहे ती तुम्ही सेल केली, नॉन रिकरिंग नेचर आहे म्हणजे आपण रोज उठून मशीनरी सेल करतो का हो नाही, म्हणून त्याला नॉन रिकरिंग इन नेचर असं म्हणतात. हे माहिती आहे सगळ्यांना नॉन रिकरिंग इन नेचर, कारण त्यामधून आपल्याला कंटिन्युअस प्रोडक्शन मिळतं असं नाही, कंटिन्युअस प्रॉफिट मिळतं असं नाही, दॅट्स वाय नॉन रिकरिंग इन नेचर. सो असे जर काही सिच्युएशन असेल, जर तुम्ही फिक्स्ड असेट सेल केले असेल तर त्याचे इफेक्ट दोन होतात, प्रॉफिट अँड लॉस, सॉरी त्याचा इफेक्ट कुठे होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होतो. जर एखादी मशीनरी एखादी असेट सेल करून जर तुम्हाला लॉस झाला तर तो तुम्ही कुठे रेकॉर्ड करता सांगा बरं, डेबिट साइड. आणि जर प्रॉफिट झाला तर क्रेडिटला. सो बट हे कोणामुळे झालेलं आहे, असेट म्हणून. म्हणून याच्यासाठी आपण काय करतो, हे आयटम चेक करतो. सो तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल, हियर वी चेक ईच अँड एव्हरी अकाउंट रिलेटिंग टू बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ऑडिट मध्ये सिंपल सांगायचं की हियर वी व्हेरीफाय, हियर ऑडिटर व्हेरीफाय अँड व्हॅल्यू ईच अँड एव्हरी आयटम रिलेटिंग टू बॅलन्स शीट. मग काही नाहीच आठवलं तरी सांगायचं, बॅलन्स शीट मध्ये कोणते असतात, फॉर एक्झाम्पल फिक्स्ड असेट आहे, फिक्स्ड असेटशी रिलेटेड डेप्रिसिएशन आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्ही बॅड डेट्स बद्दल सांगू शकताय, त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे ऍट द सेम टाइम हियर वी क्रॉस व्हेरीफाय अदर अकाउंट रिलेटिंग टू बॅलन्स शीट असंही म्हणता येईल तुम्हाला. मग क्रॉस व्हेरिफिकेशन साठी आपण कोणते दोन अकाउंट व्हेरीफाय करतोय, पहिलं क्रॉस व्हेरिफिकेशन साठी आपण प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग. लक्षात आलं तुमच्या बॅलन्स शीट काय आहे. पुढे जाऊया आपण डिरेक्टली आता ऍडव्हान्टेजेस कडे. ऍडव्हान्टेजेस ऑफ बॅलन्स शीट, नो अल्टरेशन इन अकाउंट, चान्सेस नाहीये, कारण बॅलन्स शीट ऑलरेडी तुमची प्रिपेअर झालेली आहे, इयर एंडिंगला टॅली झालेली आहे, जस्ट तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन व्हेरिफिकेशन करताय. नो डिसलोकेशन, नो प्रॉब्लेम ऑफ लिंकिंग, लेस कॉस्टली, कंपॅरेटिव्हली इव्हॅल्युएशन, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम, असिस्टन्स इन डिसिजन मेकिंग. ओके, वन बाय वन बघूया. नो अल्टरेशन इन अकाउंट, देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ अल्टरेशन इन अकाउंट वन्स द ऑडिट इज स्टार्ट. जसं माहिती, एकदा ऑडिट स्टार्ट झालं की तुम्हाला चान्सेस नाहीये की तुम्ही त्या तिथे जा आणि ह्या गोष्टी काय करा, चेंज करा. सो दिस इज व्हेरी गुड ऍडव्हान्टेजेस. नेक्स्ट, डिसलोकेशन, इट इज डन ऍट अ स्टेज, hence there is no frequent interpretation in the working. Interpret म्हणू शकतो आपण त्याला. It is done at the stretch. जितकं शक्य आहे तितकं स्ट्रेच करा. Hence there is no frequent interpret in the working. Interpret नाही करू शकत आहे तुम्ही, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त आपण इथे व्हेरीफाय करू. No problem of linking. As the audit is done continuously, link can be established easily. जसं आपण सांगितलं की खूप सारे लिंकिंग तुम्हाला चेक करावे लागतात का इथे, नाही. सो नो प्रॉब्लेम ऑफ लिंकिंग म्हणजेच काय, जस्ट डिरेक्टली आपण प्रॉफिट चेक केला, जस्ट डिरेक्टली आपण ट्रेडिंग चेक केला, दॅट्स इट. लेस कॉस्टली, इट रिक्वायर लेस टाइम, हेन्स कॉस्ट ऑफ ऑडिट इज रिड्यूस कन्सिडरेबल कंपॅरेटिव्ह. किंवा लेस कॉस्टली मध्ये काय सांगा, हियर वी जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन बॅलन्स शीट अँड व्हेरीफाय असेट अँड लायबिलिटीज, दॅट्स वाय हियर ऑडिटर स्पेंड लेस टाइम. ऍक्च्युली लेस टाइम पाहिजे होते इथे, लेस कॉस्टली हेडिंग दिलंय आणि दोन्ही पण मिक्स केलेले आहेत पॉइंट इथे, ऑडिटिंगचे कॉस्ट आणि लेस ऑडिटिंगचा टाइम, दोन्ही इथे कसे आहेत तर कमी आहे. कॉस्ट ऑफ ऑडिट सुद्धा काय होणार आहे, कंपॅरेटिव्हली लेस होणार आहे. जर ऑडिटरला खूप काम असेल ऑब्विसली त्याला जास्त पैसे द्यावे लागते, पण इथे ऑडिटरचं कामच कमी आहे म्हणजे त्याला रेम्युनरेशन सुद्धा कमी द्यावं लागतं. नेक्स्ट, इव्हॅल्युएशन, इट फॅसिलिटेड कंपॅरिझन ऑफ फिगर ऑफ वन इयर विथ द प्रिव्हियस इयर. इव्हॅल्युएशन कसं करताय तुम्ही, म्हणजे एकाच वर्षाची बॅलन्स शीट चेक करताय असं नाही. बॅलन्स शीट ऑडिट मध्ये हियर वी ऑलवेज कम्पेअर लास्ट इयर परफॉर्मन्स अँड करंट इयर परफॉर्मन्स अँड फाइंड आउट द मटेरियालिटी फॅक्ट.
म्हणजे लास्ट इयरला तुम्हाला तुमच्यासाठी जी मटेरियलिटी होती तीच या वर्षी इम्पॉर्टंट आहे का, की काही तुमच्या बॅलन्स शीट मध्ये चेंज दिसतोय हे सुद्धा इथे चेक केलं जातं. सो लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे. इव्हॅल्युएशन अंडर हियर वी इव्हॅल्युएट लास्ट इयर परफॉर्मन्स अँड करंट इयर परफॉर्मन्स. म्हणजे ह्याच वर्षीचं फक्त इव्हॅल्युएशन होतं असं नाही, लास्ट इयरची बॅलन्स शीट तुम्ही बघताय आणि या वर्षीची सुद्धा चेक करता. नेक्स्ट पॉइंट, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. इट हेल्प टू अनालाइज इन्फॉर्मेशन. हेन्स प्रॉब्लेम ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन, अंडर कॅपिटलायझेशन, ओव्हर ट्रेडिंग, अंडर ट्रेडिंग कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. ओके, सो तुम्ही बॅलन्स शीट वरती कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर इझिली वी कॅन फाइंड आउट ओव्हर कॅपिटलायझेशन अँड अंडर कॅपिटलायझेशन कसं आहे. अँड लास्ट पॉइंट, डिसिजन मेकिंग. इट हेल्प वेरियस पार्टीज इन टेकिंग डिसिजन अबाउट द वर्किंग एट द ऍडव्हान्टेजेस ऑफ बॅलन्स शीट ऑडिट. ओके, म्हणजे जसं बॅलन्स शीट वरून आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, जसं आपण म्हणतो युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट प्रेफरन्स बॅलन्स शीट, राईट. सो इट इज हेल्पफुल टू टेक अ डिसिजन. इज इट क्लिअर ऍडव्हान्टेजेस? डिसएडव्हान्टेजेस बघा, सम लिमिटेशन इज बाय बॅलन्स शीट, नो मोरल चेक, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल नॉट पॉसिबल, पोस्ट मोशन अनालिसिस, नो डिटेक्शन ऑफ एरर, इव्हेंट आफ्टर बॅलन्स शीट, नो आयडेंटिफिकेशन ऑफ कॉजेस ऑफ चेंज अँड नो इन्फॉर्मेशन अबाउट प्रॉफिटेबिलिटी. मोरल चेक, नो मोरल चेक, देर इज नो मोरल चेक एक्सरसाइज ऑन द एम्प्लॉईज एज द ऑडिट इज डन आफ्टर द एंड ऑफ द इयर. आता तुम्हाला मी हा एक डिसएडव्हान्टेजेस सगळ्या ठिकाणी ऍड होईल असं सांगितलं. मोरल चेक, आपण कोणत्याच टाईप्स ऑफ ऑडिटमधून मोरल चेक फाइंड आउट नाही करू शकत की एखाद्या एम्प्लॉईजने त्या क्लायंट कंपनीने कशा पद्धतीने अकाउंट मेंटेन केलेला आहे, राईट. सो देर इज नो चेक, देर इज नो मोरल चेक एक्सरसाइज on the employees as audit is done after the year end. Second, to review of internal control, the auditor make assumption. It's very important thing guys. जसं आपण सांगितलं की इंटरनल कंट्रोल सिस्टीम स्ट्रॉंग आहे वीक आहे हे जस्ट तुम्ही अज्युम करताय. तुमच्या लक्षात आलं इंटरनल कंट्रोल सिस्टीम स्ट्रॉंग आहे कशावरून? तुम्ही एखाद्या गोष्टी काहीतरी चेक केल्या असतील अँड देन आपण रिझल्ट दिला दिस इज स्ट्रॉंगर, दिस इज द वीक, राईट. सो दिस इज द अझम्पशन, म्हणजे आपण काहीतरी गोष्टी अझ्युम करून पुढे जातोय. द ऑडिटर मेक अझम्पशन अबाउट इंटरनल कंट्रोल, हेन्स रिव्ह्यू ऑफ द प्रेझेंट सिस्टीम इज नॉट डन. आपण इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे हे ऍक्च्युली नाही फाइंड आउट करू शकत, जस्ट आपण अझ्युम करूनच पुढे जातो तिथे. सो हे एक लिमिटेशन आपल्याला फेस करावं लागतं. Then, postmortem analysis. It is an audit done after preparation of balance sheet. Any analysis done thereafter is just a postmortem analysis. And already, sagya goshti karun tumhi tikhe final account, this is the last step of accounting, right? That's why postmortem analysis asa tala vantela. So it is audit done after preparation of balance sheet. Tumhi final sagya goshti kelya. बॅलन्स शीट दाखवली आणि मग तुमचं बॅलन्स शीट ऑडिट चालू आणि मग तिथे इरर डिटेक्शन ऑफ इरर प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॉड वगैरे पॉसिबिलिटी काय, ऑलरेडी तुम्ही सगळं केलेलं आहे ना, ऑलरेडी पोस्टमॉर्टम तुमचं झालेलं आहे आणि मग तुम्ही तिथे इरर शोधताय, काय उपयोग आहे का त्याचा? नाही. म्हणजे सपोज जर इथे एखादा फ्रॉड फाइंड आउट करायचा झाला तर तुम्हाला अगेन पहिल्या स्टेप पासून स्टार्ट करावा लागेल तो डिटेक्ट करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी. नो डिटेक्शन ऑफ इरर, it is done at the end of the year, it's in less time, that's why it is not possible to detect any error. Event after balance sheet, balance sheet show financial position of the certain date only, event having material effect may not be considered. मग आता तुम्ही ओके बॅलन्स शीट तर तुम्ही प्रिपेअर केली आहे पर्टिक्युलर डेटला आणि त्याच्यानंतर तुमचं ऑडिटिंग चालू होते बॅलन्स शीट ऑडिट, असं नाही की अजून बॅलन्स शीट तयार व्हायची नाही तुम्ही बॅलन्स शीट ऑडिट केले गेले तसं नाही.
जेव्हा बॅलन्स शीट तयार होईल त्याच्यानंतर तुमचं ऑडिटिंग स्टार्ट होईल. दॅट मीन्स ही अ समटाईम मिस मटेरियल आयटम. ओके, मटेरियल इफेक्ट इथे कन्सिडर केले जात नाही. नेक्स्ट, नो आयडेंटिफिकेशन ऑफ कॉज ऑफ चेंज. कंपॅरिझन बिटवीन टू पिरियड कॅन बी डन, बट कॉज ऑफ चेंज आर नॉट आयडेंटिफाय. जसं आपण सांगितलं, हियर वी कम्पेअर लास्ट इयर परफॉर्मन्स अँड करंट इयर परफॉर्मन्स, बट वी कांट फाइंड आउट द ऍक्च्युअल कॉजेस ऑफ चेंजेस. म्हणजे लास्ट इयरला सपोज तुमच्या बॅलन्स शीटची व्हॅल्यू डिफरंट दिसत होती, ह्या वर्षी डिफरंट दिसते, पण त्याच्या मागचं रिझन काय ते नाही शोधलं जात बॅलन्स शीट ऑडिटमध्ये. फक्त हा की अरे हा हा डिफरन्स आहे, ओके, बट वाय? आर यू गेटिंग माय पॉइंट? अँड लास्ट पॉइंट, नो इन्फॉर्मेशन अबाउट प्रॉफिटॅबिलिटी. ओबियसली आपण प्रॉफिटला इम्पॉर्टन्स दिलेलं नाहीये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. दॅट इज वाय हियर वी कांट फाइंड आउट द प्रॉफिटॅबिलिटी पोझिशन ऑफ द कंपनी. ओके, सो दीज आर सम लिमिटेशन ऑफ बॅलन्स शीट ऑडिट. इज इट क्लिअर बॅलन्स शीट ऑडिट? हां, थँक्यू.